मच्छीमारी हंगामाचे समाप्तीने रेवदंडा मोठे बंदर समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या इंजिन बोटीत भर दिवसा आग लागल्याने 55 लाख रुपयाचे आर्थिक नुकसानीस मुंबईकरांना सामोरे जावे लागले. रेवदंडा मोठे बंदर येथे समुद्रकिनारी नांगरून ठेवलेली नारायण बाळू मुंबईकर यांच्या मालकीच्या बोटीला 2:15 सुमारास आग लागली. या आगीचा भडका फार मोठा असल्याने आणि आजूबाजूच्या नांगरून ठेवलेल्या होंड्याचा धोका ओळखून रेवदंडा पोलिसांनी ताबडतोब अग्निशामक दलास पाचारण केले. त्यामुळे आगीचा भडका नियंत्रणास आणण्यास यश मिळाले. यावेळी अग्निशामक दलाने आजूबाजूच्या बोटींना आगीचा संपर्क होऊ नये यासाठी फायर ब्रेक तंत्र वापरण्यात आले. तसेच अग्निशामक दलाचे अधिकारी काळजीपूर्वक परिस्थितीचे अवलोकन करून आग आटोक्यात आणली. या बोटीला आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.